महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत. कमी दाबाचा पट्टा 20 डिग्री नॉर्थला आहे व सामान्य स्थितीपेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे आणि उत्तर पश्चिम बंगालची खाडी व ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पाऊस पडत आहे. पुढील हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत. 20 व 21 तारखेला कोंकण गोवावर बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे व गोवा महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण गोवाला 22 ते 24 तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व गोवा महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्राला 20 व 21 तारखेला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच 22 व 24 ला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये 20 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 21 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व 22 तारखेला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 23 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भाला 20 तारखेला व 21 तारखेला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तसेच 22, 23 व 24 तारखेला विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी आपण हवामानाचा अंदाज बघू. 20, 24, 25 व 26 तारखेला आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21, 22 व 23 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच घाट विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.